नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आवकही मंदावली आहे. 1000 आणि 500 नोटा सरकारनं बंद केल्यानं शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. याचा फटका औरंगाबाद जिल्ह्यातील अद्रक उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला आहे. उधारीनं किंवा चेकनं व्यवहार करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कन्नड सोयगाव फुलंब्री तालुक्यात अद्रकाची लागवड मोठ्या प्रमाणात होते. औरंगाबादच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत जिल्ह्यातून अद्रकाची आवक होत असली तरी नोटाबंदीमुळे व्यवहार मंदावले आहेत. व्यापाऱ्यांकडे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसेच नाहीत. बँकेत पैसे आहेत पण काढता येत नाहीत अशी त्यांची अवस्था आहे. गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातून अद्रकाला मोठ्या प्रमाणात मागणी असली तरी औरंगाबाद इथून पाठवण्यास अडथळे येत आहेत अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दुसरीकडे इतर मालाची आवकही घटली आहे. मक्याची आवकही घटली आहे. आतापर्यंत दररोज 200 क्विंटल मक्याची आवक होत होती ती आता 50 क्विंटलवर आली आहे.